बातम्यांकडे. नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाचं उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडलं. केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आलेल्या उद्घाटन सोहळ्याला छगन भुजबळ देखील उपस्थित होते. सर्व सुविधांनी युक्त असं हे विमानतळ बनवण्यासाठी फक्त 85 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या विमानतळाच्या उद्घाटनानंतर एकीकडे फटाक्यांची आतषबाजी तर दुसरीकडे राजकीय फटाकेबाजी या कार्यक्रमात बघायला मिळाली. असं आहे भुजबळ साहेब, जे काम करतो त्यांचीच टीका होते. तुम्ही कामच नाही केलं तर टीका काय करणार कोणी तुमची. आज म्हणजे खऱ्या अर्थानं देशामध्ये ही फॅशन झालेली आहे की जो माणूस काम करतो त्यांना खाली खेचून तसं आणायचं, त्यांची म्हणजे बदनामी कशी करायची. जे करावं ते अतिशय सुंदर करावं, नाही म्हणजे न केलेलं बरं. काहीतरी आपलं करायचं, दुकानपट्टी करायचं, त्याला झालं आणि आपलं बडाव 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 ढोल बजाव त्याला आम्ही झालं काय, त्याला अर्थ नाही. जे करायचं आहे ते पुढची दृष्टी ठेवू, जे करायचं ते आपण सुंदर आणि ते सगळ्यांपेक्षा चांगलं असलं पाहिजे. चंद्रपुरातील पोंभुर्णा गावात पालकमंत्री संजय देवतळे यांच्या सभेमध्ये महिलांनी दारू